देवशयनी एकादशी म्हणजे आषाढ शुक्ल पक्षात येणारी एकादशी. धर्मराजा म्हणाला, हे श्रीकृष्णा, मला देवशयनी एकादशीचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे, तेव्हा कृपा करून ते सांगावे. श्रीकृष्ण म्हणाले, पूर्वी एकदा ब्रह्मदेवाने नारद बोलत बसले असताना ब्रह्मदेवानी नारदाला याच एकादशीच्या व्रताचे महात्म्य सांगण्यास सुरुवात केले. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, कृतयुगात पृथ्वीवर मांगाता नावाचा शुद्ध आचरणशील प्रजादक्ष प्रजेच्या हितामध्ये आपले सुख मानून प्रजेचे पालन पोषण रक्षण हे कर्तव्य करीत राज्य करीत होता. सत्वशील राजा सुखी समाधानी प्रजा असा सुंदर विलक्षण मेळ त्याच्या राज्यात होता. राजा यज्ञयाग आणि दानधर्म करून धार्मिक कृत्याला सतत उत्तेजन देत असे. असे असताना या सुखी समृद्ध राज्यात लागोपाठ 3 वर्षे अजिबात पाऊस पडला नाही. अवर्षणाने अति उग्र रूप धारण केले. प्रजा अस्वस्थ झाली. प्यायला पाणी नाही. जनावरे चारा पाण्याविना तडफडून मरू लागली. अन्न पाण्याची व्यवस्था राहिली नाही. त्यामुळे राज्य कारभारा स्थितीत येऊ लागली. स्वास्थ्यापासून डळू लागली. प्रजा सरीभय झाली. सुविचाराचा लोभ झाला. दुर्बुद्धीचा उदय झाला. एकमेकाबद्दलचे प्रेम विश्वास नाहीसा झाला. स्वार्थासाठी नीच कर्मे सुरू झाली. धर्माचा अधःपात होऊ लागला. धर्म अधर्माचा विचार सुटल्यामुळे स्वकर्तव्यरूपी यज्ञ बंद झाले. त्यामुळे देवता असंतुष्ट झाल्या. प्रजेच्या दुःखाने राजा व्याकुळ झाला. प्रजेच्या तक्रारी ऐकून राजा म्हणाला, मी तुम्हाला या वर्षणाच्या संकटातून निश्चित बाहेर काढीन. तुम्ही काळजी करू नका. राजाच्या शब्दावर प्रजेचा विश्वास होता. आपला सामर्थ्यवान राजा हे संकट दूर करेल. राजा घोड्यावर बसून वनामध्ये अंगिरस ऋषीच्या आश्रमात गेला. अंगिरस ऋषी योग्य उपाय मंत्र देतील याबद्दल त्याला विश्वास होता. त्यांना साष्टांग नमस्कार केल्यावर राजा म्हणाला, ऋषीवर्य, माझ्या राज्यावर सतत 3र्या वर्षी अवर्षणाचे संकट आले आहे. आपण त्रिकाल ज्ञानी आहात. आम्हाला या गोष्टीच्या अरिष्टाचे कारण आणि त्यावर उपाय सांगावा. अंगिरसांनी ध्यान लावून त्या अवर्षण संकटाचे कारण अंतर्ज्ञानाने ओळखले. ते म्हणाले, राजा, तुझ्या राज्यात वृषलीपुत्री नावाचा माणूस आपल्या शूद्र वर्णाला मान्य नसलेली तपश्चर्या करीत आहे. या तपश्चर्याचा भंग केल्यास पर्जन्यवृष्टी होईल. सत्वशील राजा म्हणाला, मुनिश्रेष्ठा, प्रजाजनावर असा अन्याय करून त्यांना समाधानापासून वंचित करण्याचे त्याची तपश्चर्या भंग करण्याचे पाप मी करणार नाही. याशिवाय दुसरा मार्ग सांगा. तो करण्यात मला किती कष्ट पडले, माझे प्राण खर्ची पडले तरी चालेल, पण माझ्या प्रजेचे जीवन रक्षण झाले पाहिजे. अंगिरस ऋषी म्हणाले, राजा, हे कृतयुग आहे आणि या युगात केवळ ब्राह्मणांनी तपश्चर्या करावी. इतर वर्णीयांना तो अधिकार नाही म्हणून तुला सांगितले. असो दुसरा उपाय एक. देवशयनी एकादशी व्रत तू आणि तुझ्या प्रजेने करावे आणि यथाविधी केले तर अवर्षण संकट संपवून प्रजन्यवृष्टी होईल. भरपूर धान्य पिकेल. राजाला ही कल्पना मान्य झाली. तो राजधानीत आला. राज्यसभेत आपल्या मंत्रीगणांना ही बातमी सांगितली. सर्वांनी ती मान्य केली. राज्यात सर्वत्र सेवकाकडून दवंडी देऊन प्रजाजनांना देवशयनी एकादशी व्रत करण्याची राजाज्ञा आहे म्हणून सांगितले. अवर्षणावर हा उपाय आहे म्हणून प्रजेने काही दिवसात आलेली देवशयनी एकादशी व्रत श्रद्धापूर्वक केले. त्याचा परिणाम होऊन पाहिजे तेवढी जलवृष्टी झाली. धान्याची मुबलकता आली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. तेव्हापासून राजा आणि प्रजा सर्वजण देवशयनी एकादशी व्रत करू लागले. त्यामुळे राज्यातील सर्व अरिष्टे दूर झाली. श्रीकृष्ण म्हणाले, ही एकादशी तर तशी सर्व एकादशीमध्ये अत्यंत महत्त्वाची सर्व मान्य असल्याने तिचे पालन सर्वत्र केले जाते. या एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो. तो कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंत हा कालखंड चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या काळात भाविक अनेक नित्यनियम करतात. त्यातील काही महत्त्वाचे नियम म्हणजे एखाद्या धार्मिक ग्रंथाचे वाचन, श्रवण, कथा, प्रवचन, भजन करण्याचा संकल्प करतात. जेव्हा सूर्य कर्क राशीत येतो तेव्हा भगवान शयन करतात. सूर्य जेव्हा तुळ राशीत येतो तेव्हा भगवान झोपेतून जागे होतात. म्हणून या 4 महिन्याच्या काळात भगवंताची सोने अथवा इतर धातूची मूर्ती लक्ष्मीसहित पंचामृताने स्नान घालून पितांबरासारखे रेशमी वस्त्र नेसून षोडशोपचाराने पूजावन करावे. धूपदीप नैवेद्य दाखवून पांढऱ्या शुभ्र मऊवासनावर लक्ष्मीसहित शयन करावे. भक्तिभावाने प्रार्थना करावी. या काळात ब्राह्मणाला वासरासहित गायदान, वस्त्रदान, भोजनदान, सोने चांदी
तांबे यांचे दान करणे किंवा गुळ साखर तीळ यांचे त्या पात्रासही दान करणे. ब्राह्मणाला चप्पल दान देणे, तांबूल दान, रोज एक फळ दान देणे, एखाद्या देवतेच्या मंदिराची रोज साफसफाई करणे, मंदिर परिसर झाडून स्वच्छ करणे, पाणी टाकून धुवून टाकणे अशी सेवासुद्धा नियमच आहे. रोज देवाच्या अभिषेकासाठी दही दूध साखर तूप मध एखाद्या मंदिराला दान देणे, चातुर्मासात अशा प्रकारचे दान देणे व श्रद्धापूर्वक नित्यनियम फार पुण्यदायी आहे. अशा प्रकारची दाने देण्यामुळे त्याचे शुभफलेही त्वरित मिळतात. मनुष्य सुखी होण्यासाठी इच्छा करतो त्या सर्वाची पूर्तता दानकर्माने होते. नकळत अजाणतेपणे हातून घडलेल्या पापाचा विनाश होतो. संपत्ती संतती सन्मान व्याधी मुक्ती दीर्घायुष्य निसर्गाच्या प्रकापापासून मुक्तता अचानक उद्भवलेल्या संकटातून सोडवणूक इत्यादी गोष्टी मिळतात. श्रद्धापूर्वक नित्य नियम करणे, त्यामध्ये खंड पडू न देणे या गोष्टीचे पालन केले पाहिजे. अश्रद्धा नास्तिक व्यक्तीची संगत करू नये, त्याच्याशी वाद घालू नये. चातुर्मासाच्या काळात दारू सिगारेट तंबाखू अन्न व्यसने करू नये. त्याचप्रमाणे मांस मासे अंडी कांदा लसूण अशा निषिद्ध पदार्थाचा आहारात समावेश करू नये. एखाद्या व्यवहारात फसवणूक झाली तरी समोरच्या व्यक्तीला अपशब्द बोलू नये, कठोर बोलून त्याचा अपमान करू नये. ती एक प्रकारची हिंसाच आहे. त्यासाठी अनेक पर्याय आहेत. ते करावे, खोटे बोलणे, खोटा व्यवहार यामुळे चातुर्मासात भक्तिभावाने केलेले नियम फलद्रूप होत नाहीत. त्यासाठी शुद्ध अंतकरण आणि शुद्ध आचरण असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आषाढ शुक्ल पक्षात येणाऱ्या देवशयनी एकादशीचे महात्म्य आहे.